वरुड तालुक्यातील लिंगा येथील 2,12,00,000 रुपये निधीच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन पालकमंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी डॉक्टर वसुधाताई बोंडे, लिंगाच्या सरपंच सतीबाई मेवलिया, भाजपा पदाधिकारी राजकुमार राऊत, ज्योती कुकडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. एकल विहीर ते लिंगा रस्त्याचं 2 कोटी रुपयांच्या निधीतून बांधकामाचं भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं. लिंगा येथे पाण्याच्या टाकीचं व गोविंद सोमकुवर यांच्या घरापर्यंत ₹5,00,000 निधीतून रस्ता बांधकाम, तसंच लिंगा येथे व्यायामशाळा ₹7,00,000 निधीतून करणे आदी कामांचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. रस्ते विकासात राज्यात ऐतिहासिक निर्माण कार्य होत आहे. सर्वदूर पायाभूत सुविधांच्या उभारणीतून राज्याची विकासाकडे वाटचाल होत आहे, असं पालकमंत्री डॉक्टर बोंडे यांनी यावेळी सांगितलं. पण आता तेवढ्यावर थांबून उपयोग नाही. माझ्या स्वप्नात आहे की 2 कोटी रुपयाची कामं झाली पाहिजे दादाजीच्या संदर्भात, आणि त्याच्यासाठी ब वर्गाचा प्रस्ताव आपण पाठवला आणि तो ब वर्गाचा प्रस्ताव सध्या मंत्रालयामध्ये आहे. ग्रामविकास मंत्र्यांनी त्याला मान्यता दिली आहे, फक्त मुख्यमंत्र्यांची मान्यता व्हायची आणि ते झाल्यानंतर आपल्याला पुढच्या काळामध्ये 2 कोटी रुपये खर्च करायला मिळतील. दादाजीची कृपा आहे आणि त्यामुळं तो प्रस्ताव कोणत्याही त्रुटीशिवाय त्या तिथे पोचू शकला. आत्ताच पंकजाताईशी मी जेव्हा बोललो, त्यांनी सांगितलं की महाजनादेश यात्रा किंवा त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपल्याला या गोष्टी करता येतील.